नमस्कार मंडळी, स्वागत आहे आपलं महाराष्ट्र प्राईम न्यूजमध्ये। मंडळी, आज आपण सीताफळीचा एक उत्कृष्ट असा बाग बघणार आहेत, ज्या बागामधून 3 एकर बागेमधून मागच्या वर्षी 32 लाखाचं उत्पादन या शेतकऱ्यांनी घेतलेलं आहे। अगदी थोड्याच वेळात आपण हा शेतकऱ्यांची मुलाखत आपण आपल्या चॅनलवरती प्रसारित करत आहोत। तर हा व्हिडिओ सगळ्या शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाचा आहे। यापूर्वी देखील आपण 50 लाखाचं उत्पादन घेणाऱ्या शेतकऱ्यांचा व्हिडिओ आपण बनवला होता, बऱ्याचशा शेतकऱ्यांचा त्यावरती विश्वास देखील बसला नव्हता। परंतु आज आपण परत एकदा अशाच एका विक्रमी उत्पादन घेणाऱ्या शेतकऱ्यांकडे आलोय। 3 एकर शेतीमधून तब्बल 32 लाखाचं उत्पादन घेणारे शेतकरी। नमस्कार शेतकरी बांधवांनो, आज मी नगर जिल्ह्यातील पारनेर तालुक्यातील पाडळी तर्फे कानूर या गावामध्ये आलोय आणि तुम्ही माझ्या पाठीमागे बघताय सीताफळीची बाग आहे आणि माझ्यासोबत या सीताफळी बागाचे मालक आहेत। मित्रांनो, आजची जी ही माहिती तुम्हाला देण्याचं कारण म्हणजे, यापूर्वी आपण एक सीताफळाच्या बागेचं शूटिंग केलं होतं आणि त्यामध्ये काळकूप म्हणजे याच गावाच्या शेजारचं एक गाव आहे, त्या ठिकाणी 5 एकर शेतीमधून 50 लाखापर्यंतचं उत्पादन त्या शेतकऱ्यांनी घेतलं होतं। परंतु महाराष्ट्रातून बऱ्याच लोकांच्या कमेंट त्यावरती आल्या होत्या की सीताफळ या बागामधून एवढं उत्पादन शक्य नाही आहे। तर असंच एक विक्रमी उत्पादन घेणारे शेतकरी आपल्यासोबत आहेत, त्यांचे अनुभव देखील आपण जाणून घेणार आहेत आणि सीताफळ बागेबद्दल नेमका ते काय माहिती देत आहेत ही माहिती अतिशय महत्त्वाची आहे। कारण बऱ्याच लोकांचं असं म्हणणं होतं की सीताफळ परवडणार नाही किंवा भरपूर लोकांनी लागवड केल्यामुळं सीताफळीचे भाव कमी होतील किंवा अजून शेतकऱ्यांना त्याचा तोटा होऊ शकतो, अशा बऱ्याच लोकांच्या कमेंट आल्या होत्या। तर सर्वात प्रथम आपण शेतकऱ्यांची ओळख करून घेऊयात। नमस्कार सर, महाराष्ट्र प्राईम न्यूजमध्ये आपलं मनापासून स्वागत। आज तुम्हाला महाराष्ट्रातील शेतकरी बघतायत, विशेष म्हणजे तुम्ही जी डाळिंबाची माहिती दिली होती ती अतिशय छान माहिती दिली, परंतु महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना सीताफळातल्या काही बारकावे जाणून घ्यायचे आहेत, सीताफळ बागेबद्दल देखील त्यांना माहिती हवी आहे। तर सर्वात प्रथम तुमचा परिचय करून द्या। नमस्कार, मी जालिंदर गोपाळराव सुंबे, मुक्काम पाडळीतर्फे कानूर, तालुका पारनेर, जिल्हा अहमदनगर। तर तुमची ही जी बाग आहे, बाग तर मी सविस्तर पूर्णपणे बघितली, तुमच्याशी चर्चा केली, परंतु बऱ्याचशा शेतकऱ्यांना माहीत नाही की सीताफळ बागेत नेमकं काय असं आहे। बरं, मला सांगा की सीताफळ म्हटलं की आज आपण बघतो पूर्ण महाराष्ट्रभर की एक डोंगरामध्ये किंवा अडचणीच्या ठिकाणी उगणारं झाड, जसं की एखाद्याच्या बांधावर असेल किंवा एखादा जर शेतकरी असेल तर तो स्वतःला खाण्यापुरतं शेतामध्ये पण 1-2 झाडं लावतो। परंतु आज मी नगर परिसरामध्ये फिरतोय, बघतोय नगर बरोबरच काही सोलापूर भागामध्ये पण भरपूर जागेवर सीताफळीची आता लागवड झाली आहे, तर काय बरं कसं म्हणजे डोक्यात आलं की आपण सीताफळ हे एक पीक उत्पादन म्हणून घ्यायला पाहिजे? मी 7 वर्षापूर्वी बार्शीला कसपाट्यांची बाग बघायला गेलो होतो, 20 एकर बाग आहे आणि हे जे गोल्डनचे रोपं आहेत ना, हे त्यांनी स्वतः हे केलेले आहेत, तयार केलेले आहेत। अच्छा, तर त्याच्या बागेचं आम्ही त्यांच्या बागेचं उत्पन्न विचारलं, ते म्हणले साधारण आमचा सीताफळाचा माल 100 रुपये ते 250 रुपये किलोपर्यंत विकतो आणि त्यावेळी त्यांची शॉर्टिंग चाललेली होती, तर ते फळं त्यांचे साधारण 300 ग्रामपासून तर 600 ग्रामपर्यंत होते। तर मग मी सीताफळ लावायचा निर्णय घेतला। अच्छा, मग एक मित्र घेऊन आम्ही रोपांना गेलो त्यांच्याकडे, त्यावेळेस 72 रुपयाला 1 रोप आणलं होतं मी। अच्छा, मग 3 एकरची बाग लावली ती, आता ही बाग आमची 7 वर्षाची झाली। अच्छा, तर त्याचं उत्पन्न मी 4th वर्षी घेतलं, लोक 3rd वर्षी घेतलं पण मी 4th वर्षी घेतलं। काय कारण बरं म्हणजे 4th वर्षी घेण्यामागचं कारण? झाडं चांगली झाली मोठं लिवण्यासाठी। अच्छा, आणि पहिल्याच वर्षी आम्हाला 3 एकरमध्ये 32 लाखाचं उत्पन्न झालं। मंडळी, हा जो आकडा आहे खरंच सगळ्यांना एक धक्का देणार आहे, कारण आपण यापूर्वी पण ऐकलं की 1 करी 10 लाखाचं उत्पादन घेणारे शेतकरी आहेत, परंतु यांचं 1 करी 11 ते 10.5 लाख रुपये उत्पादन आहे, भरघोस असं सीताफळामधून उत्पादन मिळालेलं आहे आणि हे पहिल्याच वर्षाचं उत्पादन आहे आणि आता झाडं देखील मागच्या वर्षापेक्षा थोडेसे मोठे झालेले आहेत आणि फळधारणा जर बघितली आपण तर ते देखील आपण त्यांच्याकडून जाणून घेऊयात। मला एक सांगा, मागच्या वर्षी जे तुमचे फळं होते त्यावर फळामध्ये आणि आत्ताच्या फळामध्ये काही फरक वगैरे किंवा झाडाचे जे बुंदे आहेत त्याच्यात? नाही, चालू वर्षी सेटिंग ज्यादा झालेली। अच्छा, साधारण एका झाडाला माल 30 किलोच्या पुढे उतरला आमचा, 30 ते 35। मागच्या वर्षी कितीपर्यंत आला होता? नाही, मागच्या वर्षी सेटिंग कमी झाली होती, कमी होती यापेक्षा, फार कमी होती। तर मग त्याच्या आदल्या वर्षी ना सेटिंग भरपूर झाली होती, त्या आदल्या वर्षी आमची 32 लाख रुपये झाली 3 एकरमध्ये, 3rd पीक आहे आता ही। अच्छा, तर मला एक सांगा की लोकांचा एक खरं म्हणजे विश्वास बसत नाही आणि मला सांगा सीताफळी बागेबद्दल काय सांगाल तुम्ही, काय अनुभव कसा आहे सुरुवात? सीताफळ बागेला खर्च कमी आहे
आणि उत्पन्न चांगल्यापैकी मिळतं, रेट चांगले भेटतं. पण आता इथून पुढे काय, आता लागवडी भरपूर झालेल्या आहेत, आता कसे उत्पन्न निघतं आणि कसे मार्केट भेटत याचा अंदाज नाही सांगता येणार. यावेळेस खरंच म्हणजे लागवड वाढलेली आहे, पण याचं मार्केट कुठं उपलब्ध आहे नेमकं? पण मार्केट वाशी, पुन्हा पुणा आणि वाशीला. पण मला सांगा, आपण बघतो की जसं आता मीच की गावाकडं असलं की आम्हाला 1-2 रुपयामध्ये 3 रुपयामध्ये सीताफळ भेटतं, आपल्या गावाकडचं त्यासाठी नाविन्य नाही आहे. मग हे नवीन मार्केटमध्ये गेल्यावर ह्याला मागणी वगैरे कसं की? नाही, सीताफळाचं एक वैशिष्ट्य आहे, याचा पिकण्याचा कालावधी 7 ते 8 दिवसाचा आहे. अच्छा, हे एक्सपोर्ट करता येतो. आणि दुसरं जे सीताफळ आहे ना, ते बाळापूर, इतर सीताफळ, गावरार, हे 2 दिवसात पिकतात. अच्छा, याला जे ज्यादा रेट असतात ना, एक्सपोर्ट होतो त्याच्यामुळे पिकण्याला. बरं, आम्हाला हा बाहेर परदेशामध्ये एक्सपोर्ट होतो. अच्छा, तर मंडळी ही जी गोल्डन व्हरायटी जी लावलेली यांनी, तर हा माल एक्सपोर्ट होतो आणि पिकण्याचा कालावधी हा 6-7 दिवसाचा असल्यामुळं जास्त वेळ आपण त्याला साठवून ठेवू शकतो, त्यामुळे हे बाहेरच्या देशामध्ये पण आपण पाठवू शकतो. परंतु सगळ्यांना एक प्रश्न पडला होता की सीताफळ लावायचे म्हणलं की खर्च खूप येऊ शकतो, तर याबद्दल तुम्ही काय सांगाल? नाही, सीताफळाला खर्च कमी, पण फवारे द्यावा लागतात. अच्छा, कारण ते कलमी फळ येते, त्यामुळे त्याला फवारे वगैरे टेक्निकलमध्ये खत भरावंच लागतं. बरं, मला सांगा लागवडीच्या टायमाला काय काय उपाययोजना, कसं तंत्र वापरलं होतं? लागवडीच्या वेळेस आम्ही फक्त शेणखत टाकलो. शेणखत आणि दोन झाडांमधील जे अंतर आहे ते कसं? 12x8 म्हणजे दोन झाडांमधील 8 फूट. 8 फूट. तर मंडळी, जी लागवड तंत्र जे वापरलेलं आहे ते 12x8 आहे, आणि दुसरी गोष्ट पाण्याचं व्यवस्थापन असं जबरदस्त केलेलं आहे. 2 एकरचं शेत तलाव आहे आणि सोबत दोन्ही साईडनी ठिबक सिंचन केलेलं आहे. तर मागच्या वर्षीचं जे उत्पादन होतं ते 32 लाखाचं होतं, यावर्षी फळधारणा मागच्या वर्षीपेक्षा देखील जास्त आहे, झाडांची संख्या आहे तेवढीच आहे, परंतु शाखा वगैरे वाढलेल्या आहेत आणि फळाची संख्या वाढलेली आहे. फक्त आता मला एक सांगा की मागच्या वर्षीचं जे मार्केट होतं सेम तसंच जर मार्केट राहिलं तर यावर्षी 3 एकरातून किती होतं? चालू वर्षी सेम तसंच मार्केट आहे, आता 130 रुपये चालू आहे बाळापूर. 130 रुपये, 30 रुपये किलो हायेस्ट रेट. आणि मागच्या 32 लाखाच्या तुलनेत यावर्षी किती अपेक्षित आहे मग तुम्हाला शेतीत? आता एकाच जातं ते रेट भेटण्यावर, म्हणजे जर मागच्या वर्षीचा रेट राहिला तर तेवढे तर नक्कीच व्हायला पाहिजे, कमीत कमी 32 लाख रुपये. 30-32 लाख रुपये व्हायलाच पाहिजे. खरं म्हणजे तुमच्याकडे येण्याचं कारण असं आहे की मी तुमच्यापूर्वी बाबासाहेब मते यांच्या शेतीवर व्हिजिट केली आणि त्यांच्या सीताफळीच्या बागेची माहिती शेतकऱ्यांसाठी आम्ही प्रसारित केली होती, परंतु बऱ्याच लोकांचा विश्वास बसला नव्हता की 5 एकर शेतीमधून 50 लाख उत्पादन झाले शक्य. सत्य घटना. आणि त्यानंतर आता दुसरा अनुभव मला माहीत झाला की तुमचं देखील 3 एकरमध्ये 32 लाखाचं उत्पादन तुम्ही घेतलेलं आहे, त्यामुळे तुमच्याकडे आलो. परंतु यावरती लोकांचा विश्वास नव्हता आणि ती सत्य गोष्ट लोकांसमोर आणून देण्यासाठी मी तुमच्याकडे आलो होतो. बरं, मला काय म्हणायचं आहे की शेतकऱ्यांच्या मनात मेन भीती अशी आहे की लागवड जास्त झाली त्यामुळं भाव कमी होऊ शकतो, आणि भाव जर कमी झाला तर उत्पादनामध्ये घट होऊ शकते. जरी 50% घट झाली, तुमचं 32 लाखावरून 16 लाखावरती येईल, पण असं कुठलं उत्पादन आहे की 16 लाख 3 एकरमध्ये भेटतात इतर पिकापेक्षा? तर सीताफळ मला म्हणायचं की बाकी पिकापेक्षा परवडेबल आहे. आणि मला एक सांगा की जे पारंपरिक शेती करतायत शेतकरी, त्यांनी जर सीताफळ लागवडीकडे वळलं तर त्यांचा खर्च किती होऊ शकतो आणि उत्पादन कसं वाढू शकतो? नाही, शेतकरी वळालेत ना आता याच्याकडे, सीताफळाकडे वळाले, भरपूर लागवडी झाली आता. पण पारंपरिक जे पिकं आहेत, ज्वारी, बाजरी, गहू, याच्यापेक्षा खूप चांगलं. किती मार्केट डाऊन झालं, किती डाऊन झालं तरी त्याच्यापेक्षा चांगलंच. तर मंडळी, ही गोष्ट खूप महत्त्वाची आहे, जरी मार्केट डाऊन झालं तरी सीताफळीचं हे जे उत्पादन तुम्हाला मिळणार आहे हे पारंपरिक पिकापेक्षा जास्त आहे. बरं, मला सांगा की जे भरघोस उत्पादन घेतात पारंपरिक पिकामध्ये, की गहू झालं 100 पोते 200 पोते एक लोक घेतात उत्पादन, परंतु त्याला मार्केट नसल्यामुळं मेहनत वगैरे सगळी वायालाच जाते आणि एकदम कमी दामामध्ये त्यांना ते उत्पादन द्यावं लागतं, तर त्या तुलनेत सीताफळीचं उत्पादन कसं राहील? त्या तुलनेमध्ये 4 पट. 4 पट राहील. बरं, सीताफळ बाग लावायची, समज एखादा शेतकरी आहे त्याच्याकडे 1 एकर शेती आहे आणि 1 एकरला पाणी पुरतंय त्यांना, तर अशा लोकांसाठी सीताफळ कसं वरदान ठरू शकतं किंवा किती खर्च येऊ शकतो? सीताफळ जरी लावलं ना, त्याचं उत्पन्न 3 वर्षानंतर चालू होतं, पण त्याच्यामध्ये ना 2 वर्ष घेता येतो. सुरुवातीच्या 2 वर्ष अंतर, फक्त 1 वर्ष नुकसानीचं जातं, ते 1 वर्ष बाग धरल्या जाती त्या वर्षी उत्पन्न चालू होतं. तिसऱ्या वर्षी सीताफळीमध्ये कुठले आपण आंतरपिकं घेऊ शकतो? कांदा टोमॅटो झेंडू वगैरे घेऊ शकतो. प्रामुख्याने जर सीताफळ बाग लावलीच आपण, बाग फळ धरण्यापर्यंत कुठल्या अडचणी वगैरे येतात का? काय म्हणजे रोग म्हणा किंवा कसं अजून काही रोग असतात का, जसं डाळिंबावरती तेल्या वगैरे असतो? सीताफळाला जास्त अटॅक बुरशीचा असतो. बुरशीचे फवारे घ्यायचे फक्त, बाकी काय नाही अटॅक, बाकी गरज नाही. बरं, आता हे जे तुमचं बाग बघतोय मी, झाडाची साईज म्हणजे खूप मोठ्या शाखी वाढ वगैरे छान झालेली आहे,
म्हणजे तुम्ही जेवढं अंतर सोडलंय हे पूर्ण एकदम भरलं गेलंय, कुठले खत वगैरे वापरले? शेण खत आणि रासायनिक खत वापरतो. शेण खत आणि गांडूळ खत, कंपोस्ट खत. अच्छा. सीताफळाला डाळिंब ऊस या बागेच्या तुलनेमध्ये पाणी किती कसं लागतं? पाणी सीताफळाला डाळिंबापेक्षा कमीच लागतं. कमी लागतंय? कमी प्रमाणात लागतं. तरी अंदाजे किती दिवसाला पाणी वगैरे सोडतो तुम्ही? 7-8 दिवसाला. 7-8 फळधारणा झाल्यानंतर 4-5 दिवसाला. पण तसं फळधारणा जर करायच्या अगोदर 7-8 दिवसाला. अच्छा. तर मंडळी पाण्याचं व्यवस्थापन जर तुम्ही ठिबकच्या द्वारे केलं तर तुम्ही पाणी व्यवस्थापन व्यवस्थित असेल तर सीताफळीतून देखील भरघोस असं उत्पादन घेऊ शकता. त्यामध्ये आंतरपिकं तुम्हाला 2 वर्ष घेता येतील. तिसरं वर्ष तुमचं आंतरपीक बंद राहील, परंतु येणारं पुढचं वर्ष जे आहे त्यावेळेस सीताफळाचं उत्पादन खूप तुमचं भरघोस असणार आहे. आणि जसं की सरांनी सांगितलंय, 50% कमी जरी उत्पादन तुमचं निघलं, परंतु मार्केट जरी तुमचं म्हणजे मार्केट जरी डाऊन झालं, उत्पादन तुमचं तेवढंच निघणार आहे. रेटमध्ये जरी 50-25% तुम्ही खाली आलात तरी देखील बाकीच्या पिकापेक्षा सीताफळ हे पीक परवडतं. बरं, एकरी अंदाजे खर्च किती येतो लागवड आणि फळधारणेपर्यंत? सीताफळाला साधारण 1 लाख रुपयापर्यंत येतो फळ निघेपर्यंत. 1 लाख लागवडीपासून निघेपर्यंत एकरी 1 लाख. आता ठिबकचं तर काय अनुदानावर ठिबक भेटते? हा, अनुदान आहे. बाकी काय रोपाचा खर्च आणि खत भरणे बाकी काय? लागवडीवर काही गव्हर्नमेंटचं काय अनुदान वगैरे आहे ना? अनुदान आहे, मी नाही घेतलं अनुदान. पण आहे सीताफळ? हो आहे. पण त्यांच्या पद्धतीने अंतरावर लागवड करावं लागेल. किती आहे गव्हर्नमेंटची, कशा पद्धती? गव्हर्नमेंटची मला वाटतं काहीतरी 5 मीटरपर्यंत काय नव्हतं. अच्छा अच्छा. मंडळी, याबद्दल आपण अजून अधिक दुसरे व्हिडिओ वगैरे बनवणार आहोत. त्यावेळेस आपण कृषी सहाय्यक जे असतील त्यांच्याकडून माहिती घेऊ की गव्हर्नमेंटच्या कशा पद्धतीने स्कीम असतात. परंतु मला काय म्हणायचं की गव्हर्नमेंटपेक्षा हा जो प्लॅन आता जो मी जो बघताय हे सक्सेस आहे बाकीच्यांपेक्षा. तर अशा पद्धतीने आपण करू शकतो. तर जर तुम्ही इच्छुक असाल, तुम्हाला जर सीताफळाची बाग लावायची असेल, तर तुम्ही दिलेल्या डिस्क्रिप्शनमध्ये नंबर दिलेला आहे त्यावरती कॉन्टॅक्ट करून, किंवा स्क्रीनवरती जो नंबर दिलेला आहे त्यांना कॉन्टॅक्ट करून तुम्ही रोपं वगैरे खरेदी करू शकता. आणि सरांनी अनुभव तर आपला शेअर केलेलाच आहे. तुमचे अजून काही जर प्रश्न असतील तर ते कमेंट बॉक्समध्ये नक्की प्रश्न विचारा. त्यावरती सोल्युशन असणारा एक व्हिडिओ यानंतर परत आपण घेऊन येणार आहोत. आणि ह्याच बागाची ज्यावेळेस फळधारणा पूर्ण म्हणजे परिपक्व फळ झालेले असतील, जर ह्या झाडाचे ज्यावेळेस फळं मोठाली झालेली असतील आणि हार्वेस्टिंग ज्यावेळेस असणार आहे त्यावेळेस आपण परत एकदा इकडे व्हिजिट करणार आहेत. त्यावेळेचा रेट काय असणार आहे, बाग कितीपर्यंत गेली, परत एकदा सरांच्या अनुभव आपण जाणून घेणार आहेत. तोपर्यंत सीताफळ बागेबद्दल तुमचे काही प्रश्न असतील तर ते प्रश्न तुम्ही कमेंट करा. त्यावरती लवकरात लवकर, आता सर किती दिवस लागतील आपल्याला की हे? 2 महिने. अजून 2 महिन्यामध्ये ही बाग हार्वेस्टिंगला येणार आहे. 2 महिन्यानंतर तुम्हाला परत एक अनुभव बघायला भेटणार आहे की या बागाचे किती पैसे होत आहेत. आणि तुमच्या अडचणीच्या काय असतील त्या तुम्ही कमेंट करून ठेवा. परत 2 महिन्यानंतर आपण सरांना भेटू, त्यावरती आपण अजून प्रश्न विचारू. सर, शेवटचा एक प्रश्न विचारतो, शेतकऱ्यांसाठी तुम्ही काय सल्ला द्याल बरं की म्हणजे शेती कशा पद्धतीने करायला पाहिजे? काय काय अनुभव आलेले तुम्हाला? तुम्ही आज सुधारित शेती करताय, कसे वळलात हा एक अनुभव? पारंपरिक शेतीपेक्षा फळ लागवडीची शेती कधी सर असे? म्हणजे तुम्ही पूर्वी कशी शेती करायचा आणि या शेतीकडे हळूहळू कसे वळलात हे थोडक्यात एक सांगा शेतकऱ्यांसाठी. पूर्वी शेतीमध्ये आम्ही काय कांदा करायचो, तूर करायचो, बाजरी, गहू, हरभरा खायापूर तर व्हायचो. आणि मग नंतर फळबाग इकडे वळालो. अच्छा. पहिलं पाण्याचं व्यवस्थापन केलं. अच्छा. तर मंडळी, खूप छान असे अनुभव आपल्यापर्यंत सरांच्या माध्यमातून आपण पोहोचवलेले आहेत. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि काही प्रश्न असतील तर कमेंट करा. परत भेटूया अशाच एका